आपण या ठिकाणी उल्लेख केलेला होता की ग्लोबल एनर्जी रिव्ह्यू अहवाल 2020 हा जो अहवाल जाहीर केला तो आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सीनं जाहीर केला. मग आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सीबद्दल आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सीचा जर तुम्ही विचार केला तर याची स्थापना 1974 झालेली होती. याचं मुख्यालय फ्रान्समधील पॅरिस या ठिकाणी आहे आणि याच्यामध्ये जे सदस्य देश आहेत ते 30 सदस्य देश आहेत, ज्याला आपण मेंबर कंट्रीज म्हणतो. तर हे सदस्य देश 30 सदस्य देश आहेत या आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सीचे, हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. कदाचित हेही विचारलं जाईल. त्यानंतर आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सीच्या दृष्टिकोनातून आपल्या परीक्षेच्या दृष्टीनं महत्त्वाचं असं आहे की सर्वात अलीकडे या आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सीमध्ये समाविष्ट झालेला जो देश आहे त्या देशाचं नाव आहे मेक्सिको आणि हा देश आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सीमध्ये 2018 समाविष्ट झालेला आहे, हे लक्षामध्ये ठेवायचं. आणि या आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सीचे सहसदस्य देश पण आहेत, ज्याला आपण असोसिएट कंट्रीज असं म्हणतो. तर हे सहसदस्य देश 8 आहेत. अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचं, सदस्य 30 आहेत, सहसदस्य देश हे 8 आहेत. आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सीचे जे 8 सहसदस्य देश आहेत त्यांच्या नावांचा जर आपण विचार केला तर आपल्याला सांगता येईल याच्यामध्ये भारत, चीन, ब्राझील, दक्षिण आफ्रिका, इंडोनेशिया, थायलंड, सिंगापूर आणि मोरोक्को हे 8 सहसदस्य देश या आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सीचे आहेत, हे या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचं आहे. म्हणजे या ठिकाणी सदस्य देश 30 आणि सहसदस्य देशांचा विचार केला 8 आणि ते 8 सहसदस्य देश कोणते आहेत हे या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. त्यानंतर या ठिकाणी प्रवेश देण्यात आलेले जे देश आहेत ते 2 आहेत या ठिकाणी. आपण याला म्हणतो ॲक्सेशन कंट्रीज. तर चिली आणि लिथुआनिया अशा प्रकारे प्रवेश देण्यात आलेले देश आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सीमध्ये आहेत. आता या ठिकाणी आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सी काय करते? आता या ठिकाणी ऊर्जा धोरणाबाबत सल्ला देते आणि सदस्य देशांबरोबरच ही संस्था चीन, भारत, रशिया या देशांना सुद्धा ऊर्जा धोरणाबाबत सल्ला देण्याचं काम या आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सीकडून केलं जातं. आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सी एक अहवाल सुद्धा प्रकाशित करतात. त्या अहवालाचं नाव आहे वर्ल्ड एनर्जी आउटलुक रिपोर्ट. तशा प्रकारे आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सी याच्याबद्दलची माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे. आता आपण याचे आणखी एकदा रिव्हिजन करूयात. आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सीची स्थापना झाली 1974. याचं मुख्यालय आहे फ्रान्समधील पॅरिस या ठिकाणी. सदस्य देश 30 येतात. त्यानंतर सर्वात अलीकडच्या कालावधीमध्ये या आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सीमध्ये समाविष्ट झालेला देश आहे मेक्सिको, जो 2018 या ठिकाणी समाविष्ट झालेला होता या आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सीमध्ये. सहसदस्य देशांची संख्या ही 8 आहे. याशिवाय हे 8 जे सहसदस्य देश आहेत त्या देशांमध्ये भारत, चीन, ब्राझील, दक्षिण आफ्रिका, इंडोनेशिया, थायलंड, सिंगापूर आणि मोरोक्को या देशांचा समावेश येतो. यानंतर आपण असा उल्लेख केलेला होता की चीन, भारत आणि रशियाला ही संस्था म्हणजे आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सी ऊर्जा धोरणाबाबत सल्ला देते. आपल्या सदस्य देशांना तर देतेच, पण सदस्य देशांबरोबर चीन, भारत आणि रशियाला सुद्धा ही आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सी ऊर्जा धोरणाबाबत सल्ला देत असत आहे. आणि या एजन्सीकडून एक अहवाल प्रकाशित केला जातो. त्या अहवालाचं नाव आहे वर्ल्ड एनर्जी आउटलुक रिपोर्ट. अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सी लक्षामध्ये ठेवायची.